मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आल्यानंतर पाथर्डी गावात सकल मराठा समाजातर्फे सायंकाळी जल्लोष करण्यात आलाय. जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबई येथे सोबत असलेले त्र्यंबक कोंबडे, रामाजाचक, अंबादास जातक, सदाशिव जाचक, विश्वनाथ मोंढे आणि दामू चव्हाण हे गावात आल्यानंतर जोरदार जल्लोष करण्यात आलाय. त्यांचं स्वागत करण्यात आलंय. यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आहे. मिठाई वाटप करण्यात आलंय. पूर्ण महाराष्ट्र नाही तर भारत देशामध्ये ऐतिहासिक असा दिवस उजाडला, सोन्याचा दिवस उजाडला. आज मराठी समाजाला आरक्षण मिळालं. अतिशय आनंदाचा व उत्सवाचा दिवस. पाथडीत नाही तर अख्ख्या महाराष्ट्रभर जरांगे पाटलांची गर्जना झाली आणि जरांगे पाटलांना पूर्ण महाराष्ट्रातून पूर्ण प्रतिसाद मिळाला आणि आपल्या सगळ्या मराठा बांधवांना आरक्षण मिळालं. हा सोन्याचा दिवस आम्ही कधी विसरू शकत नाही. संपूर्ण भारतीय नागरिकांच्या वतीने मनोज जरांगे पाटील दादांचे सर्व मराठा समाजाच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. दादा, हे तुमचे उपकार आम्ही कधीच जन्मात विसरू शकणार नाही. इतकं मोठं तुम्ही आम्हाला अतिशय मोलाचं असं आरक्षण आमच्या पदरात पाडलेलं आहे आणि सोनेरी पर्व तुमच्यामुळे सुरू झालेलं आहे. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष खंडेराव धोंगडे, उपाध्यक्ष धनंजय गवळी, सुनील कोथमिरे, डॉक्टर पुष्पा पाटील नवले, चंद्रभान कोंबडे, संजय जाचक, अशोक कोंबडे, मंगेश धोंगडे, चेतन कोथमिरे, दीपक धोंगडे आदींसह भजनी मंडळ आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. NCN न्यूज साठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.